not in service. खरं तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढतोय, म्हणजे व्हिडिओ पण काढायचे, शूटिंग पण करायचं, स्टेटसला पण टाकायचं, जेणेकरून तुम्ही माझा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करावा, याच्यासाठी मी सर्व धावपळ करतोय. एनिवे थँक्यू. आत्ता आपण फाउंटनपाशी उभं आहोत आणि फाउंटनपासून आपण आत्ता याला क्लाउड गेटला जाणार आहोत. हा माझ्या मागे दिसत असेल तो मिलेनियम टॉवर आहे आपलं, सॉरी मिलेनियम रोड आहे. चला तर मग. खरं तर तसं तर शिकागोचं एक मेन अट्रॅक्शन काय तर असं विचारलं तर काही सांगता येणार नाही, कारण शिकागोचं बरेचसे अट्रॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये हे जर आता शेवटी काळ्या कलरची दिसत असेल बिल्डिंग, ते मिलेनियम टॉवर आहे किंवा त्याला विलिस टॉवरसुद्धा म्हटलं जातं. आणि ते आपण त्याची तिकीटच साधारण $48 का $58 आहे, आपण तीसुद्धा घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याचं एंट्री फीज $40-42 आहे. तुम्ही चॅनल शेअर करत जावा, चॅनल सबस्क्राईब करत जावा. शरद शिंदे चॅनल आपल्या तुम्हाला लगेच सापडणार नाही, तुम्हाला शोधावं लागेल. चला तर गड्यांनो करूया मजा. समोर जे आहे ते नेव्ही पेअर म्हटलं जातं. आणि आपण आणि ह्या दोन पांढरे टॉवर दिसतात की नाही माहिती नाही मला, तुम्हाला ते सीझर्स टॉवर आहे, 104 मजल्याची बिल्डिंग. तिकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि माझ्या मागे आहे ते मिशिगन लेक. हा मी सारखं म्हणतो आहे तुम्हाला, हे लेक आहे, हा समुद्र नाही आहे. हा आहे तो लेक आहे, पण समुद्रापेक्षा कमी पण नाही आहे असं मी म्हणतोय, मला असं मला वाटतं. का ते मला माहिती नाही आहे, पण खूप मोठा आहे हा. हाय. हे समोर आहे ते शिकागो आर्ट गॅलरी. ही प्रुडेन्शियल इन्शुरन्स कंपनी ऑफ अमेरिका. अजून काही मोठ्या बिल्डिंग नाही आहे.
समोर आहे ते मिलनी ट्रम्प टॉवर आहे, त्या बिल्डिंगकडेच आपण जाण्याचा प्रयत्न करूया. आणि आत्ता उभं आहे ते इलोनियस सेंटर, माझ्या मागच्या बाजूला आहे ते इलोनियस सेंटर आहे. चिपकल्यामध्ये नाश्ता, मिशिगनमध्ये ॲव्हेन्यूला
Thank you.